हरिओम श्री राम अंबज्ञ। मी आनंद सिंह पाटील, गडहिंग्लज उपासना केंद्र। बापूंकडं 2003 सालापासून आम्ही येतोय म्हणण्यापेक्षा बापूंनीच आम्हाला आपल्याकडे घेतलेलं आहे। तेव्हापासून बापूंचं बोट घट्ट पकडून आमच्या जीवनाची वाटचाल सुरू आहे। एक छोटासा माझ्या मुलग्याच्या बाबतीतला एक अनुभव या ठिकाणी मी कथन करणार आहे। माझ्या मुलग्याला तशी आर्मीची फार आवड। तो 12वी सायन्स झाला आणि त्याच्या डोक्यामध्ये आपण मिलिटरीमध्ये भरती व्हावं, आपल्या अंगावर वर्दी असावी, आपल्या भारतमातेच्या सेवेसाठी आपल्या आयुष्याचं योगदान द्यावं असं त्याला नेहमी वाटायचं। आणि मग रत्नागिरी ARO ची ॲडव्हर्टाईज निघाली आणि रत्नागिरी ARO ला तो भरतीसाठी गेला। पहिलाच प्रयत्न, त्या ठिकाणी पहिल्याच प्रयत्नामध्ये त्यानं रनिंग सक्सेसफुली तो रनिंगमध्ये यशस्वी झाला। त्यानंतर त्याला मेडिकलसाठी त्या ठिकाणी थांबवून घेतलं आणि मेडिकलमध्ये पण तो सिलेक्ट झाला। याच कालावधीमध्ये, दरम्यानच्या कालावधीमध्ये, माझी मुलगी मुंबईला होती। मुंबईला ती दादांकडे गेली। सद्गुरूंचा शब्द हा त्रिकालबाधित सत्य असतो असं म्हणतात आणि याचीच प्रचिती या अनुभवातून पुढे येणार आहे। मुलगी गेली दादांकडं, दादांना हौशेनं सांगितलं, दादा माझा भाऊ मिलिटरीमध्ये भरती होतो म्हणतोय आणि त्याला तुमच्या शुभेच्छांची गरज आहे। दादांनी असा हात करून सांगितलं, माझ्या शुभेच्छा त्याला सांग, आणि रिटर्न एक्झामची तारीख जाहीर झाली। रिटर्न एक्झाम झाली, एक काही महिने गेले, रिटर्न एक्झामचा रिझल्ट आता लागणार आहे। आम्हाला एक विश्वास होता कारण दादांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत, नक्की काम होणारच, आणि अभिमानानं आम्ही सगळ्यांना सांगत सुटलो की आमचा मुलगा मिलिटरीमध्ये आता भरती होणार, टेक्निकल आर्मीमध्ये तो जॉईन होणार आहे, असं सांगत सांगत सुटलो। आणि एक दिवस तो उजाडला, निकालाचा दिवस, रिटर्न एक्झामचा रिझल्ट लागला आणि त्याच्यामध्ये त्याचं काम झालं नाही। सगळेच नाराज झालो। मुलगा घरामध्ये आला, ढसाढसा रडायला लागला, वर्दी अंगावर चढणार होती, एज तरी संपत आलेला आहे आणि मलाही आता संधी मिळणार नाही। आमच्या पण डोळ्यात पाणी आलं, पण मी बाळाला सांगितलं। बाळ म्हटलं, दादांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्या वाया कशा जातील, आपण पुन्हा प्रयत्न करूया। आणि पही पाहुण्यांनी पण त्याला धीर दिला आणि त्यानंतर पुन्हा तयारीला लागला तो। पण जिद्द सोडली नाही, आपण आर्मीमध्ये जॉईन व्हायचंच। आणि पुन्हा मग आसाम रायफलसाठी SSC GDसाठी त्यानं प्रयत्न केले आणि या प्रयत्नामध्ये तो मात्र खरोखर एक एक स्टेप पुढे जात जात गेला। रिटर्न एक्झामचा रिझल्ट लागला आणि अगदी चांगले मार्क्स त्याला मिळाले आणि तो या परीक्षेमध्ये पास झाला। आणि आज 3 महिने झाले, जवळपास 3 महिने होत आले, आज आसाम रायफलमध्ये त्याचं अगदी यशस्वीरित्या बापूंच्या कृपेनं ट्रेनिंग सुरू आहे। खरोखर सद्गुरूंचे शब्द हे त्रिकालबाधित सत्य असतं हे ह्या ठिकाणी सिद्ध झालेला आहे। रोजचा अनुभव हा आमच्यासाठी बापू एक नवीन अनुभव घेऊन येत असतो। अगदी रोजचं जे आमचं आयुष्य आहे, रोजचा सूर्योदय आम्ही सदृढ शरीरानं बघतोय, नामस्मरण घेण्यासाठी आम्हाला त्यानं सदृढ ठेवलेलं आहे। हरिओम श्रीराम अंबज्ञनाथ संवित।